नमस्कार, मी तानाजी खोत। आपली बातमी डिजिटल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। कोरोना या व्हायरसने सध्या जगभर धुमाकूळ घातलेला आहे। जगभरातल्या जवळपास 200 देशातल्या 5 लाख लोकसंख्येला या विषाणूची लागण झालेली आहे। 21,000 लोक ऑलरेडी मृत्युमुखी पडलेले आहेत आणि प्रचंड दहशत आणि घबराट या विषाणून जगभरात जगातल्या लोकसंख्येला मध्ये पसरवलेली आहे। जगातल्या ज्या सगळ्या अर्थव्यवस्था आहेत त्या कोलमडण्याच्या स्थितीत आहेत आणि या कठीण काळामध्ये फक्त आपल्या लोकसंख्येला जगवणं एवढीच सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी सगळ्या सरकारांच्या समोर आहे। हा जो सार्स COV2 असं नाव दिलेलं आहे शास्त्रज्ञांनी, तो व्हायरस पहिल्यांदा डिसेंबर 2019 मध्ये वुहान मध्ये आढळला आणि 3 महिन्यात या व्हायरसनं सगळं जग पादाक्रांत केलं। तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं अशा पद्धतीची परिस्थिती या व्हायरसनं जगभरात करून ठेवलेली आहे। अभूतपूर्व असं संकट जगावर आलेलं आहे। जगातली 240 कोटी लोकसंख्या आज लॉकडाऊनच्या स्थितीत आहे, घरामध्ये कोंडून राहिलेली आहे आणि भारतासारख्या देशामध्ये याची तीव्रता कमी असली तरी लोकसंख्येची आणि एकूणच भारताची परिस्थिती पाहता ही परिस्थिती कधी हाताबाहेर जाऊ शकते, म्हणून भारताच्या सरकारने 21 दिवसाचा लॉकडाऊन भारतामध्ये केलेला आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, पण अशा परिस्थितीत लॉकडाऊन घरामध्ये राहण्याशिवाय दुसरा पर्याय कुठल्याही जनतेसमोर नाही। हा जो विषाणू आहे सार्स COV2 किंवा ज्याला कोरोना व्हायरस असं म्हटलं जातं, तो विषाणू कुठून आला, वेगवेगळ्या त्याच्या संदर्भातल्या कॉन्स्पिरसी थिअरी मांडल्या जातात, कोणाचं जैविक अस्त्र आहे वगैरे अशा पद्धतीचं, पण त्याला काही तसा आधार नाहीये। मग हा व्हायरस आला कुठून आणि नवीन व्हायरस आहे असं शास्त्रज्ञ सांगतात, नवीन व्हायरस येतात कुठून हा पण प्रश्न पडणं प्रत्येकाला स्वाभाविक आहे। 2002 मध्ये सार्स नावाचा विषाणू आला होता, सार्स नावाचा आजार आला होता आणि त्याचा एक व्हायरस आला होता। त्याच्यानंतर मेर्स मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम नावाचा एक आजार आला होता। त्याच्यानंतर इबोला हा आफ्रिकेत आलेला आजार होता आणि हे ज्या ज्यावेळी हे आजार आले त्या त्यावेळी एका प्राण्याचं नाव याच्या संदर्भात घेतलं गेलं, ते नाव म्हणजे वटवाघूळ। वटवाघळामध्ये असं काय आहे की ज्याच्यामुळे प्रत्येक वेळी त्याचं नाव येतं की याला रिस्पॉन्सिबल आहे, हा प्राणी या सगळ्याचा विलन आहे अशा पद्धतीचं नाव काय येतं, तर यावर कॅलिफोर्नियातल्या एका विद्यापीठाला याच्यावर संशोधन केलेलं आहे आणि कोरोना नॉवेल कोरोना व्हायरस किंवा इतर काही व्हायरस जे आलेले आहेत, घातक व्हायरस जे आलेले आहेत, त्याचा आणि वटवाघळाचा काहीतरी संबंध आहे हे सिद्ध झालेलं आहे किंवा असे फाइंडिंग त्या अभ्यासामध्ये सापडलेले आहेत। वटवाघूळ हा प्राणी रेअर प्राणी आहे, रेअर त्याच्याकडे ऍबिलिटी आहे, त्याच्याकडे ज्या क्षमता आहेत त्या दुसऱ्या कुठल्याही प्राण्याकडे नाहीये। हा सस्तन प्राणी असला तरी तो उडू शकतो, हा एकमेव प्राणी अशी क्षमता असणार आहे आणि तो छोट्या आकाराचा आहे आणि याच्या आकाराचे जे दुसरे प्राणी असतात उंदीर किंवा घुशी या आकाराचे जे छोटे प्राणी असतात ते उडू शकत नाहीत आणि त्यांचं लाईफ स्पॅन अवघ्या 2 वर्षाचं असतं आणि हा प्राणी 40 वर्षापर्यंत जगू शकतो। तर संशोधनात असं आढळून आलेलं आहे त्या बर्कले युनिव्हर्सिटीमध्ये जे संशोधन झालंय त्याच्यामध्ये त्यांचं जे काही अंदाज किंवा ज्यांनी फाइंडिंग जे काढलेले आहेत, तर वटवाघळाच्या शरीरामध्ये अतिशय जास्त प्रतिकार क्षमता असते, अतिशय चांगली प्रतिकार शक्ती असल्यामुळे त्याच्या शरीरामध्ये व्हायरस जिवंत राहण्यासाठी उत्क्रांत होतात। अर्थात प्रतिकार क्षमता जास्त असल्यामुळं ते वटवाघळाला इजा करू शकत नाहीत, पण ते व्हायरस जेव्हा दुसऱ्या प्राण्यांमध्ये ट्रान्समिट होतात, सस्तन प्राण्यांमध्ये किंवा माणसामध्ये ट्रान्समिट होतात, त्यावेळी हॅवॉक निर्माण करू शकतात, जगभरात मोठी उलथापालथ करू शकतात, ते या कोरोना व्हायरसनं सिद्ध केलेलं आहे। माणसाची प्रतिकार क्षमता अशा नव्या व्हायरस नव्या पॅथोजनला तोंड देण्यासाठी सज्ज असते आणि त्याचा फायदा घेऊन हा व्हायरस जो आहे तो मोठ्या प्रमाणावर रेप्लिकेट होतो, मोठ्या प्रमाणावर आपल्या कॉपी बनवतो। तुम्ही दुसऱ्या कुठल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की या
हे जे व्हायरस असतात ते होस्टच्या शरीरात प्रवेश करतात आणि पेशींमधलं जे प्रोटीन असतं त्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर त्याच्या कॉपीज तयार करतात आणि प्रचंड वेगानं ते रेप्लिकेट होत असल्यामुळं व्हायरल लोड वाढतो आणि त्याची शरीराची प्रतिकार इम्युन सिस्टीम असते ती त्याला मोठा प्रतिकार करते आणि त्यामध्ये त्याचं रेस्पिरेटरी फेल्युअर होतं, श्वसन क्रिया बंद पडते, त्यात व्यक्तीचा मृत्यू होतो. हे या अक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम किंवा सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम सार्स सीओव्ही 2 या रोगाची लक्षणे आहेत. यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक मरत आहेत. ह्या वटवाघळाची जी प्रतिकार शक्ती जास्त असल्यामुळं डार्विनच्या सिद्धांतानुसार जिवंत राहण्यासाठी हा व्हायरस जो आहे त्या ठिकाणी उत्क्रांत होतो. कमी काळात वटवाघळाची प्रतिकार क्षमती त्या शक्ती त्याच्यावर हल्ला करते व्हायरसवर आणि तो व्हायरस उत्क्रांत होतो आणि तो कमीत कमी वेळात रेप्लिकेट होण्याची क्षमता त्याच्यामध्ये डेव्हलप होते. हे व्हायरस नवीन व्हायरस जे येतात ते उत्क्रांतीत येत असतात, आधीच्या व्हायरस मधून उत्क्रांत होऊन येतात, त्यामुळे त्याला नॉवेल कोरोना व्हायरस असं नाव दिलं जातं किंवा अशा पद्धतीचा आणखी एक नवीन व्हायरस आला. हे नवीन व्हायरस अशा पद्धतीने येत असतात. ज्यापासून हा वुहानमध्ये व्हायरस सापडला त्यापासून वेगवेगळ्या प्राण्यांचं पॅंगोलिन किंवा जो खवल्या मांजर आहे त्याच्यापासून तो आला असं म्हटलं जातं. सिवेट कॅट किंवा जे उदमांजर आहे त्याच्यापासून आधीचा व्हायरस आलेला होता असं म्हणण्यात येतं. पण सिवेट कॅटवर जी काही स्टडी झाला होता आधीच्या सार्स ज्या वेळेला आला होता त्यावेळी सिवेट कॅटवर स्टडी झाला होता, पण सिवेट कॅट इन्फेक्टेड या व्हायरसमुळे होती, पण सिवेट कॅट दुसऱ्या कुठल्या तरी प्राण्याचं मांस खाल्ल्यामुळे ते इन्फेक्टेड झाले होते असं संशोधनात आलं होतं. त्यामुळं पुन्हा पुन्हा या वटवाघळाकडे दिशानिर्देश होतो. मग आता प्रश्न असा पडतो की वटवाघळाची रोगप्रतिकार क्षमता एवढी जबरदस्त कशामुळे असते? तर हा एकमेव प्राणी असा आहे की जो उडू शकतो, सस्तन प्राणी आहे, पक्षाप्रमाणे उडणारा एकमेव सस्तन प्राणी आहे आणि उडण्याची क्षमता त्याच्यामध्ये उत्क्रांत झालेली असल्यामुळे त्याचं जे मेटाबॉलिझम रेट आहे ते प्रचंड असतं. त्याच्या आकाराच्या प्राण्यांमधला हार्टबीट आणि याचे हार्टबीट सेम असले तरी त्याची जी मेटाबॉलिझमचा जो रेट आहे तो डबल असतो आणि या ज्यावेळी मेटाबॉलिझमचा रेट जास्त असतो त्यावेळेला रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणावर तयार होतं आणि ते शरीरामध्ये साठवण त्याची ऍक्टिव्हिटी किंवा एकूणच शरीराचं त्याच्या कार्य मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्हिटी होत असल्यामुळं ते जे सगळे फ्री रॅडिकल्स आहेत किंवा जो कचरा आहे रॉ मटेरियल आहे त्याचं तो ऍब्झॉर्ब करतो आणि ही रेअर व्यवस्था त्याच्या शरीरामध्ये आहे आणि ही क्षमता असल्यामुळं व्हायरस असताना त्याच्या शरीरामध्ये व्हायरस अस्तित्वात असतानाही तो त्याची जी रेस्पिरेटरी सिस्टम आहे ती फेल्युअर करू शकत नाही, कारण याच्यामध्ये प्रचंड क्षमता निर्माण झालेली असते. या त्यामुळं वटवाघूळ हा प्राणी या सगळ्या याचा सोर्स आहे, नवीन व्हायरसचा सोर्स आहे असा अशा निष्कर्षापर्यंत शास्त्रज्ञ आलेले आहेत. आणि वटवाघळा इतर कुठल्याही प्राण्यापेक्षा वटवाघळामुळं मानवाला इन्फेक्शन होण्याची शक्यता ही जास्त आहे, कारण वटवाघूळ हा प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज आणि कमी वेळात जाऊ शकतो त्याच्या उडण्याच्या क्षमतेमुळं आणि तो झाडावर उलटा टांगलेल्या अवस्थेत असतो. तो लोकवस्तींमध्ये सुद्धा राहू शकतो आणि दिवसभर तो उलटा टांगलेल्या अवस्थेत असतो आणि निशाचर असल्यामुळे तो रात्री अन्नाच्या शोधात निघतो आणि उलट्या टांगलेल्या अवस्थेत त्याचं मेटाबॉलिझम सुरू असतं, त्याचं मलमूत्र लाळ किंवा ह्या गोष्टी मानवी वस्तीमध्ये सहज पोहोचू शकतात आणि त्याचं इन्फेक्शन मानवाला होऊ शकतं. ज्यावेळी एबोला आला त्यावेळेला पण वटवाघळाचं याच कारणामुळे नाव आलं होतं. आणि सातत्यानं ही ज्या वेळेला नवीन व्हायरस येतो किंवा नवीन आजार येतो व्हायरल आजार येतो त्यावेळेला वटवाघळाकडे दिशानिर्देश होतो. आता कोणी म्हणेल वटवाघळाकडनं एवढे जर व्हायरस येतात तर वटवाघळाची जातच नष्ट केली तर या संकटाला तोंड देता येईल, पण ते अपेक्षित नाही आहे, निसर्गाला अपेक्षित नाही आहे. प्रत्येक प्राण्यानं प्रत्येक जी स्पीसीज आहे बनवली निसर्गानं
त्याला जगण्याचा अधिकार आहे, किंवा एखाद्या स्पीसीजला एखाद्या समूहाला आपण जर नष्ट करण्याचं काही धोरण आखलं तर त्या निसर्गाचं संतुलन बिघडू शकतं. आणि हे जे काही समस्या निर्माण झाले, बऱ्याचशा समस्या निसर्गाचं संतुलन बिघडल्यामुळे झालेलं आहे. आता मार्ग याच्यावर असा आहे की लस शोधली जात नाही तोपर्यंत लोकांना प्रतिबंध हाच उपाय या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. तुम्ही बघत आहात आपली बातमी डिजिटलचं युट्यूब चॅनल. आपण चर्चा करत आहोत कोरोनाची. कोरोना संदर्भातलं लॉकडाऊन सुरू आहे, सगळ्याच नवीन माहिती आम्ही या चॅनलवर देत राहू. त्यासाठी तुम्ही आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला काही नवीन माहिती पाहिजे असेल नवीन मध्ये त्याच्या बदल लिहा. आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.